हॅलो स्टुडंट्स तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन चॅनेलमध्ये स्वागत आहे तर चला आपण आजची पहिली पोयम शिकूयात बी द बेस्ट बी द बेस्ट इफ यू कान बी अ पाईन ऑन द टॉप ऑफ द हिल बी अ स्क्रब इन द व्हॅली बट बी द बेस्ट लिटल स्क्रब बाय द साईड ऑफ द रील बी अ बुश इफ यू कान बी अ ट्री या पहिल्या स्टांजामध्ये पोएट असं म्हणत आहेत की तुम्हाला जर एका हिलवरचं एका टेकडीवरचं उंच झाड पाईन हे एका झाडाचं नाव आहे ते होता नाही आलं तरी तुम्ही काय व्हायचं आहे व्हॅलीमधलं दरीमधलं एक स्क्रब व्हायचं आहे की छोटी छोटी झुडपं असतात ती व्हायचं आहे द बेस्ट इज स्क्रब बाय द साईड ऑफ द रील आणि त्याच्यातही तुम्हाला बुश म्हणजे सगळ्यात छान झुडूप बेस्ट कुठं व्हायचं आहे तर तुम्ही जे झुडूप होत आहे तर जे काही तुम्ही मोठं नाही होता आलं तरी जे तुम्ही छोटं होत आहे किंवा तुम्हाला जे बनता आलं नाही मग तुम्ही दुसरं काहीतरी प्रयत्न करताना जे काही बनताय ते तुम्ही बेस्ट बनलं पाहिजे सर्वात तुम्ही तुमचे चांगले प्रयत्न त्याच्यात देऊन तुम्ही ते चांगलं केलं पाहिजेत चला दुसरा स्टांझा बघूयात इफ यू कान बी अ बुश बी अ बीट ऑफ द ग्रास अँड सम हायवे हॅपीयर मेक इफ यू कान बी अ मस्की डेंजस बी अ बेस बट द लायव्हलीएस्ट बेस इन द लेक आता दुसऱ्या मध्ये कवी म्हणतायत की जर तुम्हाला बुश नाही बनता आलं सगळ्यात बेस्ट बुश एखादं झुडूप नाही बनता आलं तरी चालेल मग तुम्ही काय बनू शकता तर तुम्ही ग्रास म्हणजे गवत बनवू शकता आपल्याला इतर वेळेस जर कुठे गवत दिसलं तर आपण चिडचिड करतो की कि किती गवत वाढलंय पण जर आपण एखाद्या हायवेवरून जातोय आणि जर आपल्याला आजूबाजूला अशी ग्रीनरी दिसली खूप छान गवत आहे तर आपल्याला छान वाटतं आपण तिथं फोटो काढायला जातो आपल्याला तो सीन छान वाटतो तसं तो पोएट म्हणतात की तुम्हाला जर झुडूप नाही होता आलं तर निदान गवत तरी व्हा पण ते कसं व्हा की त्यानं काहीतरी हॅप्पी होणार आहे दुसरं काहीतरी हॅप्पी होणार आहे आणि जर तुम्हाला पोएट आता दुसरे उदाहरण देत आहेत मस्की आणि बेसचं ही माशांची नावं आहेत की मस्की नाही होता आलं तरी तुम्ही बेस होऊ शकता तुम्ही त्या मस्की प्रकारातला तुम्हाला होता नाही आलं तर तुम्ही बेस दुसरा प्रकार होऊ शकता पण जो दुसरा प्रकार आहे तुमचा तो कसा असला पाहिजेत लावलीएस्ट बेस इन द लेक म्हणजे सगळ्यात फ्रेश ज्याच्यात खूप एनर्जी आहे असा तुम्ही मासा व्हायला पाहिजे म्हणजेच काय व्हायला पाहिजेत तुम्हाला खरोखर मासा व्हायला हो सांगतोय का पोएट तर पोएट असं म्हणत आहेत की तुम्हाला एखादी गोष्ट चांगली तुम्ही प्रयत्न करूनही नाही जमली तरी तुम्ही जी दुसरी गोष्ट परत करणार आहात त्याच्यातही तुम्ही तेवढेच प्रयत्न तुमचे दिले पाहिजेत थर्ड सांजामध्ये थर्ड कर्व्यामध्ये पोएट असं म्हणत आहेत की वी कान्ट ऑल बी कॅप्टन्स वी हॅव गॉट टू बी क्रीव देअर इज समथिंग फॉर ऑल ऑफ अस इयर देअर इज बिग वर्क टू डू अँड देअर इज लेसर टू डू अँड द टास्क यू मस्ट डू इज द नियर आता पोएट नंतर म्हणतात की कॅप्टन कॅप्टन म्हणजे आपण एखाद्या खेळाचा एखाद्या गटाचा प्रमुख म्हणतो तर सगळेच प्रमुख होऊ शकत नाहीत एकच कोणीतरी कॅप्टन असतो आणि बाकीचे काय असतात त्याचे सहकारी असतात क्रिव म्हणजे काय सहकारी आणि इथं अर्थ आपण घेऊ शकतो की जहाजावरचे लोक की जहाजावरही प्रत्येकाला काही ना काहीतरी काम असतं जसं कॅप्टनचं असतं तसं क्रिवचं पण असतं म्हणजेच जसं एखादा गोष्ट एखादी गोष्ट आपल्याला नाही जमली तरी आपण जेव्हा ती दुसरी गोष्ट करतो तर त्याला काही महत्व नसतं असं नसतं तर ते बरोबरीनच महत्वाचं असतं आणि जेव्हा तुम्ही एखादं मोठं काम करताय किंवा अनइम्पॉर्टंट काम करताय तरी पण जे तुम्ही काम करताय ते कसं कर केलं पाहिजे ते शेवटपर्यंत पूर्ण केलं पाहिजेत आता आपण शेवटचा स्टानचा बघूयात इफ यू कान बी अ हायवे देन जस्ट बी अ ट्रेल इफ यू कान बी द सन बी अ स्टार इट इजन बाय सायज दॅट यू विन ऑर यू फेल बी द बेस्ट ऑफ वॉट एवर यू आर आता शेवटच्या स्टानमध्ये पोएट असं म्हणत आहेत की जर तुम्हाला हायवे नाही बनता आलं तुम्हाला एक चांगला रोड नाही बनता आलं तरी तुम्ही काय बनायचं एक ट्रेल एक अरुंद रस्ता बनायचा म्हणजे आपण हायवेला जेव्हा आपण जातो किंवा हायवे वाप आपण वापरतो का तर तो छान रोड असतो पण म्हणून कोणी पाऊल वाट वापरतच नाही ट्रेल म्हणजे पायवाट अरुंद वाट कोणी वापरतच नाही असं असतं का तर त्याचे पण एक स्वतःचे अशी उपयोग आहे त्याची पण स्वतःची अशी काहीतरी स्पेशालिटी आहे नंतर पोएट म्हणतात की तुम्हाला सण नाही बनता आलं तरी चालेल सगळ्यांनाच काही सूर्य बनता येणार नाही म्हणून तुम्ही स्टार बनून जो काही छोटासा थोडासा प्रकाश देताय तो तुम्ही थांबवायचा नाही आहे कारण की तो तुमचा थोडासा प्रकाशसुद्धा रात्रीच्या अंधारामध्ये खूप काहीतरी देऊन जातो आणि परत पोएट असं म्हणतात की तुम्ही जे काही बनताय किंवा जे काही बनायचा प्रयत्न करताय तर ते कदाचित कुठल्या तरी मोठ्या गोष्टीपेक्षा छोटंच असेल पण म्हणून तुमचं जे यश आहे किंवा तुम्ही जे प्रयत्न करताय ते वाया जाणार नाही आहेत जरी तुम्ही त्या एखाद्या गोष्टीला मिळव मिळवण्यासाठी प्रयत्न करत असताना ती गोष्ट मिळाली नाही मग तुम्ही फेल झाला तुम्हाला त्यात यश नाही मिळालं तरीसुद्धा तुमचं यश त्या फक्त एका अपयशावर अवलंबून नाही आहे तुम्ही त्याच्यात किती प्रयत्न केलेत तुम्ही त्याचं त्याच्यामध्ये किती तुमचं बेस्ट दिलेलं आहे हेच पोएटला इथं वारंवार सांगायचं आहे बी द बेस्ट ऑफ वॉट एवर यू आर तुम्ही जे काही बनताय मग ते इतरांच्या दृष्टीनं छोटं असेल पण तुमच्या दृष्टीनं ते तुमच्यासाठी मोठं असणार आहे आणि ते तुम्ही तसं करताना त्याच्यातमध्ये बेस्टच दिलं पाहिजेत मग ते कुठलंही गोष्ट असू देत मग अशा रीतीनं ने आपल्याला इथं खूप सारी उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे की तुम्हाला एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो तर त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट चांगली गोष्ट असणारच आहे पण म्हणून तुमची चांगली गोष्ट ही कमी दर्जाची किंवा तुम्ही जे काही करताय ते चुकीचं होऊ शकत नाही आणि प्रत्येक गोष्ट ही, ही यश आणि अपयशामध्ये तुम्ही मोजू नका तर सगळ्यात महत्वाचं असं आहे की कुठलीही गोष्ट करताना तुम्ही त्याच्यामध्ये बेस्टच दिलं पाहिजे सर्वोत्तमच दिलं पाहिजेत तर अशा रीतीनं ही आपण पोएम संपवलेली आहे त्याचं एक्झरसाइज सोडून मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की देईन धन्यवाद